मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख असणार आहेत. विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये विधानसभेचा प्रचार होणार आहे. काँग्रेसच्या हायकमांडनं नेत्यांना ही माहिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंचं काम आणि नेतृत्वामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे. आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय. या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख असणार आहेत, विश्वसनीय सूत्रांची ही माहिती आहे, या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? श्वेता, राज्यात विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना प्रमुख चेहरा असावा अशा पद्धतीची भूमिका महाविकास आघाडीमध्ये सगळ्याच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मांडली होती. पण तो चेहरा हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसावा ही देखील प्रमुख भूमिका काँग्रेस असतील राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील नेत्यांनी मांडल्याचं बघायला मिळत होतं. आणि त्याच अनुषंगानं जर आपण बघितलं तर काँग्रेसच्या हायकमांडनं राज्यातील हायकमांडनं सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे हे विधानसभेच्या निवडणुकीला प्रचाराला सामोरं जाताना प्रमुख नेते असतील. त्यावरती शिक्कामोर्तब जे आहे ते काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी केलंय. अर्थात उद्धव ठाकरेंचा चेहरा हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केला जाणार नाहीये. ते जरी असलं तरी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं काम केलेलं होतं ते काम बघता लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.